अर्धी पाटी लेखन घेऊन शाळेत पळायचं, करदुड्याचा बेल्ट त्याला काढीन पिळायचं. नव्हती तवा आता वाणी दप्तर ती ब्याग, फाटका खलता पाटी पुस्तक भाजलेले मुग. मिश्किल स्वभावाचे, हसऱ्या स्वभावाचे, आणि हसरा स्वभाव एवढा कायम आहे त्यांच्यामध्ये. एक कार्यक्रम त्यांनी घेतला आणि पत्नीला घेऊन आले. आता मी लहान होतो तेव्हापासून त्यांची माझी ओळख आहे, म्हणजे मी खूप लहान होतो तेव्हापासून ते माझ्या घरी येणं जाणं सगळं त्यांच्याकडे आहे. म्हणजे त्यांच्या पत्नीलाही मी ओळखतो, माझ्याकडे घेऊन आले हाताला धरून मला म्हणते यांची ओळख करून देतो. मी तसा माणूस आहे, मी फटकन म्हणलं यांना मी खूप वर्षापासून ओळखतो, नवीन काही केलेलं असलं तर सांगा. तर सुभाष पांचाळजी करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि एक गेय कविता ते आपल्या सर्वांसमोर सादर करतील. त्यांनी माझ्या कवितेचं नाव आहे वारं डिजिटलचं. हल्ली वागणं बोलणं सारं डिजिटल झालं, हल्ली वागणं बोलणं सारं डिजिटल झालं. होतं नव्हतं शेत कुपाटीनं जिरवलं, होतं नव्हतं शेत कुपाटीनं जिरवलं. अर्धी पाटी लेखन घेऊन शाळेत पळायचं, करदुड्याचा बेल्ट त्याला काढीन पिळायचं. नव्हती तवा आता वाणी दप्तर ती ब्याग, फाटका खलता पाटी पुस्तक भाजलेले मुग. कोसाला त्या किलोमीटरचं माप लागलं, कोसाला त्या किलोमीटरचं माप लागलं. होतं नव्हतं शेत कुपाटीनं जिरवलं. तीन दिवस लागायचे ते पत्र मिळायला, तेव्हा ख्याली खुशाली लागायची कळायला. आता तर ती सोय लॉटरीमध्येही झाली, मोबाईल ठेवायला तिथं देवळी काढली. बसल्या जागी हेडफोनचं तंत्र निघालं, बसल्या जागी हेडफोनचं तंत्र निघालं. होतं नव्हतं शेत कुपाटीनं जिरवलं. भाजी भाकरीचा आता गेला जमाना, पिझ्झा बर्गर खाऊन तो माणूस पोखना. शेंगुळे आणि भेंडुळ्याची ओळख बुडाली, धिरड्याची त्या सुनेला रेसिपी न कळाली. पांचट खाण्याला भारी डिमांड आलं, पांचट खाण्याला भारी डिमांड आलं. होतं नव्हतं शेत कुपाटीनं जिरवलं. मोबाईल न तर सारा कारच केला, कशाचीच शुद्ध नाही राहिली कुणाला. मोडलेला घास हाती तसा सोडला, टिकटॉकच्या नादामध्ये गळून पडला. अति त्याचा नाद करी माणसा पागल, अति त्याचा नाद करी माणसा पागल. होतं नव्हतं शेत कुपाटीनं जिरवलं. अशी चालू घडामोडीची खरी ही कहाणी, बरची फिरती रस्त्यावर पॅन्ट फाटकी घालूनी. फॅशनेबल राहण्याचा तो अजेंडा झाला, पोरानं तर डोक्यावर बुचडाचं बांधला. कवी सुभाष पांचाळनं हे सारं लिहिलं, कवी सुभाष पांचाळनं हे सारं लिहिलं. होतं नव्हतं शेत कुपाटीनं जिरवलं. हल्ली वागणं बोलणं सारं डिजिटल झालं, होतं नव्हतं शेत कुपाटीनं जिरवलं, होतं नव्हतं शेत कुपाटीनं जिरवलं. धन्यवाद. खूप सुंदर स्नेहानं यावं आणि एक सुंदर कविता सर्वासमक्ष ठेवावं. स्नेहा अखिल भारतीय काव्य संमेलनामध्ये शेवटच्या याच्यामध्ये मी तिला फोन केला, अरे कविता पाठव म्हणलं पुढं, आणि पाठवली. आणि स्नेहाचा कविता एवढ्या छान असतात की इकडचा कोणी नाही पण तिकडच्या पत्रकारांनी एक पेज भरून तिच्या कवितेवर लिहिलं. लोकमतला तिथल्या वार्ताहरांना एक पेजभर तीच कविता ती सादर करणार आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे आमच्या मराठवाड्यामधल्या लोकांमध्ये खूप गट्स आहेत. कारण तर माझी एक शायरी घेणार आहे ती. मी अशी लिहिली होती की मी वक्तृत्व स्पर्धेत पार्टिसिपेट करते तेव्हा लिहिली होती,
खूप शोधले मी, मला जी माझ्या भाषणाला जी कवी शायरी हवी होती ती भेटतच नव्हती. खूप शोधली मग शेवटी मी स्वतःकडे आले, स्वतःला म्हटलं तूच काहीतरी कर आता. मग लिहिली होती की किसीने दिए जलाए, किसीने दिए जलाए, किसीने मशाले जलाई, किसीने मशाले जलाई, किसीने दिए जलाए, हर किसी की अपनी अपनी देश के प्रति निष्ठा थी, हर किसी की अपनी अपनी देश के प्रति निष्ठा थी. मैं एक पंक्ति जलाकर अपनी जिम्मेदारी उठाती हूँ, मैं एक पंक्ति जलाकर अपनी जिम्मेदारी उठाती हूँ, और देश का एको नाही सही, मैं खुद रोशन करती हूँ, मैं खुद रोशन करती हूँ. आता माझे जे 97 अखिल भारतीय कवी संमेलन झालं त्यामध्ये मी जी कविता घेतली होती ती सादर करणार आहे, कारण मी तुमच्यासमोर ती कधी सादर केलेली नाही. आणि त्या कवितेचं शीर्षक असं आहे की थोडासा आनंद पेरायचा होता. कवितेचं शीर्षक आहे थोडासा आनंद पेरायचा होता. तर ते पेरायचा कसा? तर बी कोठे भेटेल बाबा मला, मी बाबाला विचारते की बाबा बी कोठे भेटेल मला थोडासा आनंद पेरायचा होता. गावोगावी जाऊन ऋतूंच्या गुलमोहर फुलवायचा होता, गावोगावी जाऊन ऋतूंच्या गुलमोहर फुलवायचा होता. सांगा ना बाबा आनंद पेरायचा होता, बी कोठे भेटेल मला थोडासा आनंद पेरायचा होता. अंधारलेल्या वाटेत, अंधारलेल्या वाटेत असेचा दिवा पेटवायचा होता, अंधारलेल्या वाटेत असेचा दिवा पेटवायचा होता. आसवांनी भरलेल्या डोळ्यांना, आसवांनी भरलेल्या डोळ्यांना स्वप्नांचा गाव द्यायचा होता. कोरड्या या मातीला, कोरड्या या मातीला पाण्याचा ढग द्यायचा होता. थोडासा आनंद पेरायचा होता, थोडासा आनंद पेरायचा होता. आणि शेवटचं कडवं असं आहे की असेल मना दुःख जरी, असेल मना दुःख जरी, चेहऱ्यावर हसू खुलवायचं होतं. असेल मनात दुःख जरी, चेहऱ्यावर हसू खुलवायचं होतं. खोट्यांचे मुखोटे चढवलेत सगळ्यांनी, खोट्यांचे मुखोटे चढवलेत सगळ्यांनी, या जगाला आरसा द्यायचा होता. दुःखाचं भरजरी वस्त्र आहेच प्रत्येकाकडे, दुःखाचं भरजरी वस्त्र आहेच प्रत्येकाकडे. सुखाचा एक धागा बांधायचा होता, थोडासा आनंद पेरायचा होता, थोडासा आनंद पेरायचा होता. धन्यवाद. परत एकदा आमचे सिनियर कवी आणि सर्वात तरुण कवी ज्यांच्या वयाला सीमा नाहीत आणि ज्यांच्या सीमेला वय नाही असे नात, हा नाही तुमचं होऊ द्या अगोदर, मग त्यांना पुन्हा एक स्त्री एक पुरुष असं करू ना आपण. नाही आज त्यांचा रिमोट कंट्रोल मागे ठेवला आहे मी त्यांच्या. तर नाथराव लटपटे हे आज त्यांचं रिमोट कंट्रोल आला नसता ते अखिल भारतीय पत्नी पीडित कुटुंबाचे महासंघटनेचे स्वयंघोषित अध्यक्ष आहेत. त्यांच्या सगळ्या कविता पत्नी पीडित असतात. लय हुशार आहेत, तसे सुरक्षितता पाळतेत. म्हणजे मी काय करतो सध्या, दादा जपून गाडी चालवा घेतो. सध्या वाहन चालवणाऱ्याची अशी घाई झालेली आहे, त्याच्यापुढे मी जाऊ, त्याच्यापुढे मी जाऊ, त्याच्यापुढे मी जाऊ. मी गाडी चालवत असताना पाठीमागून 80 स्पीडनं पुढे निघून गेली. पटकन माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडला आणि मी म्हटलं दादा गाडी जपून चालवा. दादा गाडी जपून चालवा, दादा गाडी जपून चालवा. आणू नका मनात विचार काही, आणू नका मनात विचार काही, दादा गाडी जपून चालवा. टू व्हीलर असो अथवा फोर व्हीलर असो, गाई नाही चांगली, गाई नाही चांगली, समोर नजर ठेवा आपली. गाई नाही चांगली, समोर नजर ठेवा आपली. दादा दादा गाडी जपून चालवा, दादा गाडी जपून चालवा. ध्यानी असणे जरूरी आहे, ध्यानी असणे जरूरी आहे, पुढे गती रोधक आहे. ध्यानी असणे जरूरी आहे, पुढे गती रोधक आहे. दादा गाडी जपून चालवा, दादा गाडी जपून चालवा. विचार करा म्हणी, विचार करा म्हणी, बायका पोरं आणा ध्यानी. घरी
चा विचार करा आणि विचार करत असताना थोडंसं लक्ष द्या घराकडे. विचार करा म्हणी बायका पोर आणा ध्यानी दादा दादा गाडी जपून चालवा दादा दादा गाडी जपून चालवा. विचार करा पोरा बाळाचा विचार करा पोरा बाळाचा धोका टाळा तुम्ही मनाचा. विचार करा पोरा बाळाचा धोका टाळा तुम्ही मरणाचा. दादा 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 गाडी जपून चालवा दादा गाडी जपून चालवा. नात म्हणे नाम याचा माझ्या वडिलाचं नाव नामदेव आहे. नाथ म्हणे नाम याचा सांभाळा देह मोलाचा. नाथ म्हणे नाम याचा सांभाळा देह मोलाचा. दादा 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 गाडी जपून चालवा दा 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 गाडी जपून चालवा. अतिशय सुंदर की तिने एक कविता सर्वांसमक्ष ठेवावी. नमस्कार, मी साक्षी कदम. कधी कधी असं होतं की आपल्याला विषय सापडत नाही कवितेचा, म्हणजे दिवसभर विचार केला तरी पण विषय सापडत नाही. तेव्हा मी असंच एका दिवशी डायरी घेऊन लिहायला बसले आणि काहीतरी लिहावं म्हणलं पण विषय सापडत नव्हता. तेव्हा सहज चार ओळी लिहिल्या गेल्या. डोळे माझे भिरभिरत होते शोधण्यास विषय कवितेचा. डोळे माझे भिरभिरत होते शोधण्यास विषय कवितेचा. दिवस गेला विरुणी आता होईना आरंभ कवितेचा. ह्या चार ओळी सुचल्या आणि त्याच्यानंतर मी सहज बाहेर बसले तर आमच्या गल्लीतल्या बायका काही बसल्या होत्या गप्पा मारत. आता बायांना सगळे असते माझ्या याची घराणी त्याची घराणी करायची किंवा आपल्या घरातलं काहीतरी एकमेकींना सांगत बसायचं तर मला चला यांना घेऊयात आज आपल्या लेखणीमध्ये. आणि मग मी कविता केली आणि त्याला एका गाण्याची चाल लागली. ती चाल तुम्हाला लक्षात येईलच मी कविता म्हटल्यावर. तर कविता अशी आहे, मी गाऊन दाखवते सर. पहिल्यांदाच मी कविता गाते, मी नेहमी कविता वाचनच करते पण आज गाऊन दाखवते. अशी आहे, जनमन पारी जमुनिय दारी चर्ची रमल्या बाई. जनमन पारी जमुनिय दारी चर्ची रमल्या बाई. सावरणी ग आवरणी ग सांग कशी चोरून बाई. सखीच्या गाभारी कशी ही सांगे सखीच्या गाभारी. पटपट सारी व्यथा बिचारी सांगून या ग पुरी. पटपट सारी व्यथा बिचारी सांगून या ग पुरी. लावली गोडी संसार गाडी सांगे कशी चोरून बाई. सखीच्या गाभारी कशी ही सांगे सखीच्या गाभारी. हे नकोस फोडू सखे माझी गाराणी मुकी. उठेल सारी संसार नगरी होईल रे दुखी. हे आज दिले बघ सखे माझिया हाती मन तुझा ग. हेच सारे नशिबी आपुल्या सुखी मानून घ्यावे सखे सुखी मानून घ्यावे. संसार बाई पतीच्या ठाई लगबग दावी सारी. संसार बाई पतीच्या ठाई लगबग दावी सारी. लेवून साडी प्रपंच जोडी सांगे कशी चोरून बाई. सखीच्या गाभारी कशी ही सांगे सखीच्या गाभारी. जनमन पारी जमुनिय दारी चर्ची रमल्या बाई. जनमन पारी जमुनिय दारी चर्ची रमल्या बाई. सावरणी ग आवरणी ग सांगे कशी चोरून बाई. सखीच्या गाभारी कशी ही सांगे सखीच्या गाभारी. तुम्ही सुंदर आहातच पण तुमचे सुंदर शब्दसुद्धा जगाला दाखवणारे आमचे वागटकर सर शेती मातीच्या कविता करतात. तर मी शेती मातीच्या म्हणल्या म्हणून त्यांनी शेती मातीचीच कविता काढावी आणि वाचून दाखवे असं अजिबात नाही.
मनसोक्त त्यांनीसुद्धा कोणतीही कविता म्हणावी कवितेला बंधन नाही. कधीकधी सगळ्यांचे पिंड असे पडलेले आहेत, त्या पिंडाच्या पलीकडे जाऊनसुद्धा त्यांनी कविता म्हणाव्या, त्यासुद्धा ऐकायला एखाद्या वेळी आवडेल आपल्याला. तर वागटकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपली एक सुंदर रचना सर्वासमक्ष ठेवावी. पिंड वेगळाच आहे, परंतु वारं पूर्वेला वाहत आहे, म्हणून मी पूर्वेची कविता सर्वप्रथम घेतो. आणि त्याचबरोबर दरवेळेस दोन दळण घेऊन येतो, तसेच मी दोन दळण आणलेली आहेत. दळण माझी माय काय करायची सर, लहानपणी दळायला जाते वेळेस दळण घेऊन जायची, त्याच्यासोबत डाळीचं किंवा छोटंसं दळण घेऊन जायची. तर तशा मी दोन कविता आता म्हणजे बापावर कविता सादर केल्यात, तर वारे तसंच वाहते म्हणून मी थोडी कविता म्हणतो. मातृत्वाच्या कळा कदाचित मला येणार नाहीत, मातृत्वाच्या कळा कदाचित मला येणार नाहीत, पितृत्वाचं काळीज मी उघड्यावर वाळू घातलेलं आहे. मातृत्वाची कळा कदाचित मला येणार नाही, पितृत्वाचं काळीज मी उघड्यावर वाळू घातलं नाही. भलेही मला स्तनपान जमणार नाही, भलेही मला स्तनपान जमणार नाही, पण माझ्या अंतरीचा गाभा मुलीशिवा कोणाला कळणार नाही. माझ्या अंतरीचा गाभा मुलीशिवा कळणार नाही. माझ्या डोळ्यातील ओलावा कोणाला दिसणार नाही, माझ्या डोळ्यातील ओलावा कोणाला दिसणार नाही. पोरीला हळकुंड लावण्यासाठी उमरा झिजवलेला कोणाला दिसणार नाही, उमरा झिजवलेला कोणाला दिसणार नाही. लेख शास्त्री जाताना जाहीर आश्रू मला गाळता येणार नाही, लेख शास्त्री जाताना आश्रू जाहीर मला काढता येणार नाही, पण पितृत्वाचं काळीच मी उघड्यावर वाळू घातलं नाही. एक अशी एक कविता होती. आणि काल परवा 26 तारखेला मतदान झालं, त्यावेळेस PRO होती म्हणून अधिकारी माझी निवड झाली होती, त्यावेळेस मॅडमही होत्या. आम्ही बोटाला शाई लावायचं काम केलं सर. अच्छा. त्यावेळेस तिथे एक का कवितेनं जन्म घेतला असंच म्हणावं लागेल. एकलव्याच्या कुशलतेला गुरुदक्षिणाची मलम लावून कलम केलंय बोट. एकलव्याच्या कुशलतेला गुरुदक्षिणाची मलम लावून कलम केलंय बोट. एकलव्याच्या कुशलतेला गुरुदक्षिणाची मलम लावून कलम केलंय बोट. आश्वासनाची शाही बोटाला लावून, आश्वासनाची शाही बोटाला लावून मतदान करते पोट, मतदान करते पोट. ते काल 26 तारखेला मतदान शाही लावतावळी ते आठवलं. चला आताच कदम मॅडमनं एक प्रयत्न केला गाऊन, तर मी एक तसा प्रयत्न करतो. व्हेरी गुड, बहुत बढिया. तसे सर आहेतच दादा. माता सावित्री ही कविता सादर करतो. बीज पेरल पेरल हो, बीज पेरल पेरल काळ्या पाटीवर अक्षर. बीज पेरल पेरल, बीज पेरल पेरल काळ्या पाटीवर अक्षर. तुझ्या मनगटात बळ हो, तुझ्या मनगटात बळ घेतली लेखनी हातात. बीज पेरल पेरल, बीज पेरल पेरल, बीज पेरल पेरल पतिराजाच्या साथीन हो, पतिराजाच्या साथीन घेतली लेखनी हातात. बीज पेरल पेरल, बीज पेरल पेरल काळ्या पाटीवर अक्षर. बीज पेरल पेरल काळ्या पाटीवर अक्षर. बीज पेरल पेरल हो, बीज पेरल पेरल काळ्या पाटीवर अक्षर. बीज पेरल पेरल, बीज पेरलेल धान आता चाललंय चंद्रावर. बीज पेरलेल धान आता चाललंय चंद्रावर. साता समुद्र पल्लाड हो, साता समुद्र पल्लाड बीज पेरल पेरल, बीज पेरल पेरल
सेना मातीची गघान घेतलीस अंगावर, सेना मातीची गघान घेतलीस अंगावर, बिजरवल खडकात बिजरवल खडकात, बीज पेरल पेरल बीज पेरल पेरल, हो बीज पेरल पेरल काळ्या पाटीवर अक्षर, बीज पेरल पेरल तू पेरलेल रोप आता कसं डुलते आबाळात, तू पेरलेल रोप आता कसं डुलते आबाळात, तुला मिळे मोठ्या पदाचा मान, हो तुला मिळे मोठ्या पदाचा मान, बीज पेरल पेरल बीज पेरल पेरल, तू राष्ट्राची गशान बीज पेरल पेरल, दिला स्त्री शिक्षणावर जोर पतिराजाच्या साथीन, पतिराजाच्या साथीन, हो पतिराजाच्या साथीन, दिला शिक्षणावर जोर बीज पेरल पेरल, पहिले सांभाळायची चूल मूल आता सांभाळ देशाची धूर, पहिले सांभाळायची चूल मूल आता सांभाळ देशाची धूर, बीज पेरल पेरल हो बीज पेरल पेरल काळ्या पाटीवर अक्षर, बीज पेरल पेरल। धन्यवाद। परत एकदा इकडल्या याच्यामध्ये जाऊया आपण, आणि हलगे मॅडमला मी विनंती करतो की त्यांनी येऊन एक रचना सर्वासमक्ष ठेवावी आणि त्यांचा टाळ्या वाजून एकदा स्वागत करा, कारण त्या शब्द कबरसाच्या मंचावर नाना करते प्यार तुमसे कर बैठे अशा ओळी म्हणत आलेल्या आहेत, कारण 3 वेळा त्यांना बोलवून त्यांचं काही येणं झालं नाही, शेवटी आज उगवल्या। त्यांना मी सांगितलं, त्यांना सुद्धा आता पुन्हा कधीच बोलवणार नाही तुम्हाला, यानंतर बोलायची वेळ नाही येऊ देणार। आमच्याकडे हक्काने जे लोक आहेत ना ते नंतर हे करतात की आम्हाला का नाही बोलवलं, आम्हाला का नाही बोलवलं, म्हणून पत्रिकात पोस्ट करत नाहीत आम्ही समूहावर। हा समूहावर तुम्ही बघता तिथं काहीच नसतं, कवी संमेलन होणार आहे जाणार आहे काय कोण आहे। ही माझी फर्स्ट टाइम आहे तर, आणि मी नवोदित सुद्धा आहे, आत्ताच लिहायला लागलेली आहे, त्यामुळं काही चूक भूल झाली तर माफी असावी। एक असं होतं ना बऱ्याच वेळी की एक घरातला माणूस असतो जो की कुणाशीच काहीच एक्सप्रेस नाही करू शकत, एक आपला हक्काचा आपल्यासाठी बरेच लोक असतात पण त्याच्यासाठी असं कोणीच नसतं असं त्याला वाटतं, ॲक्च्युली असतात पण ते असं स्वतःला बनवतो की आपल्याला कुणासमोर एक्सप्रेस नाही व्हायचं किंवा आपल्याला समजून घेणारही कुणी नाही आहे। तर माझे पप्पा असे आहेत की सहसा एक्सप्रेस होत नाहीत, तर मी त्यांच्यासाठी हे लिहिलेलं होतं, एक छोटीशी रचना आहे तर मी वाचून दाखवते। एकांतात एकट्याने बसावं आणि कधीतरी स्वतःलाच विचारावं, एकांतात एकट्याने बसावं आणि कधीतरी स्वतःलाच विचारावं, कसा आहेस ठीक आहेस ना, कसा आहेस ठीक आहेस ना, विचारावं कधीतरी स्वतःहूनच स्वतःशी, विचारावं कधीतरी स्वतःहूनच स्वतःशी, बोलावं सगळं मनातलं कधीतरी मनोमनच मनाशी। म्हणजे वाटतं ना की आपल्याला ऐकणारं दुसरं कोणी नाही आहेत, मग स्वतःशी तरी बोलून बघ, बोलावं सगळं मनातलं कधीतरी मनोमनच मनाशी, जड वाटते ना खूप, होत असेल हलकं बोलून तर कधीतरी बोलून पण बघ, होत असेल हलकं बोलून तर कधीतरी बोलून पण बघ, रडावं वाटलं रडही, रडता रडता हसशीलही कदाचित, होशील मोकळा भेटशील नव्याने स्वतःला, होशील मोकळा भेटशील नव्याने स्वतःला, आपल्या वाटणाऱ्या पोकळ माणसाच्या गर्दीत शोध तुलाच तू, भेटेल एक नवी उमेद, भेटेल एक नवी उमेद, शोधात या स्वतःच्या सापडेल तुला तुझा सुखांत, मग रोज लागशील भेटायला स्वतःला, मिळेल तुला तुझा एकांत। म्हणूनच म्हणते कधीतरी एकांतात एकट्याने बसावं आणि स्वतःलाच विचारावं, कसा आहेस ठीक आहेस ना। अतिशय सभ्य सुशील व्यक्तिमत्व आमचे अशोकजी दिपके सर, त्यांचा कवीचा सुद्धा त्यांच्यासारख्याच शांत सुशील असतात, तर त्यांना मी विनंती करेल की त्यांनी एक रचना सर्वासमक्ष ठेवावी। नमस्कार,
मी अशोक दिपके सर्वप्रथम सर्वांचं शब्द कवडसा आणि जगद्गुरु तुकोबराय परिषदेच्या वतीनं स्वागत करतो. आणि एक साधी रचना आहे स्पर्श नावाची, ती आहे वडिलासाठी लिहिलेली. तर आवाज मोठा करायचा मोठाच आहे यायला आहे ना. बर बर. बा तुझ्या प्रेमस्पर्शाने, बा तुझ्या प्रेमस्पर्शाने जीवन फुलले माझे. धरून बोटात चालताना हसू ओठावर दिसे तुझे. प्रत्येक पाऊल टाकायला बळ द्यायचा तू मला. प्रत्येक पाऊल टाकायला बळ द्यायचा तू मला. वेचून वाटेवरचे काटे जपलेस तू माझं फुला, म्हणजे फुलाप्रमाणे. ऊन वारा पावसातही सावलीसारखा तत्पर उभा. ममतेचा सागर सममाया माझ्यासाठी तू वगवती प्रभा. वादळातही झुंज देण्याची कला शिकविलास सहजतेने मला. वाढलो विवेकात तुझ्या विनम्र वंदन तुझ्या प्रतिभेला. धन्यवाद. खरं तर नमस्कार, माझं नाव आरती बोरले. मी पहिल्यांदाच इथे आले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कदम सरांचे खूप आभार की त्यांनी मला इथे आमंत्रित केलं. तर आपल्या आयुष्यामध्ये आपण बरीच नाती निभवतो. प्रत्येक नात्याचा काही ना काही अर्थ आहे, पण सगळ्यात मौल्यवान जर कुठलं नातं असेल ते म्हणजे मैत्रीचं नातं. कारण आपण मुलींसाठी तर खूपच खास असतं ते. त्यामागचं कारण असं की आपण किती जरी घरामध्ये आईचे असो, वडिलांचे असो, ताईचे असो, दादांचे असो, किती जवळीक असू द्या, पण जर खरंच असं खूप असं मन जेव्हा भरून येतं ना, तर तेव्हा आधी आपण आपल्या मैत्रिणीपाशी जातो. कारण आपल्याला माहीत असतं की ती अशी आहे की तिला काही न जरी सांगितलं तरी आपल्या चेहऱ्याच्या हावभावावरून ती ओळखते. तर तशीच माझी एक मैत्रीण आहे जी खूप माझ्या जीवाची खास आहे. तर तिच्यावर ही कविता मी रचलेली आहे. दोन शब्दांनी तयार झाली मैत्री जिथं गुण मिळो ना मिळो अवगुण मिळे की मैत्री छान बनते. शब्दांचे नाही तर श्वासांचे वेड लागते. दोन शब्दांनी तयार झाली मैत्री की छान बनते. न जन्माची साथ न गोत्र न जात तुझी माझी जोडी आहे जगात खास. न बालपणी भेटली तारुण्यात सोबती आली पाहता आपली न्यारी यारी झाली. नको साथ कायम राहू दे तुझाच हातात हात अशी फुलू दे बहुर दे आपल्या मैत्रीची बाग. चिडली रागावली बोलली नाही भीती गाठ सुटण्याची, कारण तू भेटली अखेरच्या मोलाच्या श्वासाची. न वय न शिक्षण एक तरी देखील आपल्या नात्याचं झालंय मिश्रण. करूया आचरण बांधूया नात्याचं तोरण. पुणे परभणी अंतर खूप आहे पण विषय तुझा आहे जो मनाला हसवणारा आणि आठवणीत रडवणारा आहे. मोटू पतलूचं कार्टून आहे जगात खास आपली जोडी आहे झकास. तुझी माझी जोडी जमली भारी भेटली तेव्हा काहीच नव्हतं दारी. साथ तुझी चैतन्याची सोनेरी रूपाची सदैव राहू दे मैत्री अशीच मोलाची. मैत्रीच्या पुढे मी सांगतो आरती की दुश्मनी लाख सही खत्म कीजे रिश्ता दिल मिले ना मिले हात मिला तरी. जाधव हिला मी विनंती करतो की तिनं आपली एक रचना सर्वासमक्ष ठेवावी. माझं नाव दामिनी प्रल्हाद जाधव. तर मी सुद्धा बाप या विषयावरच माझी कविता सादर करणार आहे. तर त्यापूर्वी चार ओळी मी तुम्हाला सर्वांना ऐकवल, पण त्या माझ्या नाही आहेत.
माती माझी माय मी ही माती साचले क माती माझी माय मी ही माती साचले क मातीसाठीच जगावं मातीसाठीच मरावं बाळा माती लई थोरं तिला कसं इसरावं बाळा माती लई थोरं तिला कसं इसरावं त्या अनुषंगाने मी माझी ही कविता लिहिलेली आहे. त्यात दोन पूर्वीच्या दोन ओळी त्याच आहेत. माती माझी माय मी ही माती साचले क ओठी बापाच्याही माझ्या खुले रोजच हे गीत रात्रंदिन राबत होतो माय तुझ्याच ग मंदी बाप पहाटे उठून जाई रोज शेतामंदी तुला फुलता पाहायचं तुला फुलता पाहायचं त्याचं सपान ग मोठं मेघ राजाच्या वाटला त्याचं उंजावलं हात असा कसा ग धरणी तुझा विखुरला जीव असा कसा ग धरणी तुझा विखुरला जीव तुझ्यासाठीचं बापानं केलं जीवाचं गरानं तुझ्यासाठीचं बापानं केलं जीवाचं गरानं नको निराश रे होऊ नको निराश रे होऊ येरे वेगे वेगे धावू माझ्या बापाचं सपानं दोघं आनंदानं पाहू मेघ राजाही येईल माझ्या आनंदी फुलेलं बाप उघडा डोळ्यानं सारं शिवार पाहिनं मेघ राजाही येईल माझ्या आनंदी फुलेलं बाप उघडा डोळ्यानं सारं शिवार पाहिनं हिरव्या शालू तग तुला बाप पाहिनं ग जवा त्याचं त्याच्या डोळ्याचं पारणं माझे फिटलं ग तवा माझ्या बापाच्या कष्टाला फळ फुलं ग येईल माझ्या बापाच्या कष्टाला फळ फुलं ग येईल आवंदाची ही दिवाळी मोठ्या जोमात होईल आवंदाची ही दिवाळी मोठ्या जोमात होईल. धन्यवाद. अतिशय सुंदर जोरदार टाळा खूप मजेची बात आहे कारण कवी संमेलन पहिली वेळ कविता ऐकायलेत आणि पहिल्याच वेळी अध्यक्ष झालेत ते कवी संमेलन. प्रश्न असा आहे पूर्व पीठिका मी सांगतो मी स्त्रीरोग तज्ज्ञ आहे प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आहे त्याच्यामुळे मला ज्यावेळेस महिला माझ्याकडे डिलिव्हरीसाठी यायच्या आणि त्यांचे दुःख त्यांच्या वेदना पाहून मनाला मला कुठंतरी मला वेदना व्हायच्या आणि ज्यावेळेस बाळ जन्माला आल्यानंतर सात स्वर्ग तिच्या हातामध्ये आलेले आहे तेवढ्या आनंदानं तिचा चेहरा फुलून जायचा तो बघूनसुद्धा आम्हाला खूप चांगलं वाटायचं आणि ही संवेदनशीलता माझ्या मनात अगोदरच होती तर ती ज्या ज्यावेळेस मला मोकळा वेळ होत गेला त्यावेळेस थोडं थोडं मी ते लिहित गेलो ते मी नंतर कधी सादर करेल परंतु आज आता कुणी दादाबरोबर बोललं दादाशी बोललं कुणी बापाबद्दल बोललं कुणी मैत्रीबद्दल बोललं तर मी आज माझा आज लग्नाचा वाढदिवस आहे आणि ही कविता सगळ्या सर्व बायकांना समर्पित मी करतो. तर मी विनंती करेल आमच्या दुर्गा मॅडमला की सांगणार नव्हतो परंतु आता दोन्ही गुच्छांना त्यांचं स्वागत करा एक आपल्यातर्फे वहिनीला एक आपल्यातर्फे आपल्या वहिनीला सुद्धा बहिणीला सुद्धा देऊया आपण तर दुर्गा मॅडमला विनंती करेल की दोन गुच्छ देऊन आणि त्याच्यामुळे ही आजची जी कविता आहे ती सगळ्या बायकांना समर्पित आहे या निमित्तानं की बायको म्हणजे काय असते त्या शीर्षकच असं आहे बायको म्हणजे काय असते बायको म्हणजे बायको असते नवऱ्याची सोबती नसते बायको म्हणजे बायको असते नवऱ्याची सोबती नसते ईश्वराने पाठवलेली खरीखुरी मैत्रीण असते. बायको म्हणजे बायको असते आनंदाची जागा असते बायको म्हणजे बायको असते आनंदाची जागा असते नवऱ्याभोवती गुंडाळलेला प्रेमाचा धागा असतो बायको म्हणजे बायको असते आपली आपली बेस्ट असते प्रत्येकाला आपली बायको चांगलीच वाटते बायको म्हणजे बायको असते आपली आपली बेस्ट असते म्हणूनच नवऱ्याला खरीखुरी रेस्ट असते बायको म्हणजे बायको असते नशिबाची गाठ असते. मी अक्षरशः मी पाहिलं आहे की खूप प्रयत्न करतात लोक म्हणजे मुलीला पाहायला किंवा मुलांना पाहायला आणि परंतु त्याचे लग्न नंतर शेजारच्याच मुलाच्या मुलाबा मुलावर झालेलं आहे अशा अनेक उदाहरणं आहेत
असं म्हणतात की लग्न वर ठरतात, फक्त पृथ्वीवर ते लावल्या जातात. म्हणजे तुमच्या प्रारब्धामध्ये जी मुलगी येणार आहे ती मुलगी त्या नवऱ्याला भेटते, आणि त्या नवऱ्याला प्रारब्धामध्ये जी पत्नी मिळणार आहे ती त्याला भेटते. याचा अर्थ असा नाही की तुम्ही ते व्यवस्थित पाहू नये, परंतु आपल्या हाताचं तेवढं करायला पाहिजे, बाकीच्या गोष्टी आपण सोडून देऊ. बायको म्हणजे बायको असते, घरामध्ये झिजत असते. बायको म्हणजे बायको असते, घरामध्ये झिजत असते, म्हणूनच नवऱ्याला बाजारात किंमत असते. बायको म्हणजे बायको असते, कुटुंबाची भाकर असते. बायको म्हणजे बायको असते, कुटुंबाची भाकर असते, कायम टिकून राहणारे काळजी वाहू सरकार असते. बायको म्हणजे बायको असते, क्षणभराची साय असते. बायको म्हणजे बायको असते, क्षणभराची साय असते. जन्मभराच्या सुखासाठी झटणारी माय असते. बायको म्हणजे बायको असते, किती जिवंत व्यक्ती असते. बायको म्हणजे बायको असते, किती जिवंत व्यक्ती असते. नवऱ्याला घडविणारी फार मोठी शक्ती असते. बायको म्हणजे बायको असते, कर्तव्याची साक्षीदार असते. बायको म्हणजे बायको असते, कर्तव्याची साक्षीदार असते. परंतु लक्षात ठेवा पुरुषांनो, हक्काचीही ती भागीदार असते. बायको म्हणजे बायको असते, सावित्रीचा अवतार असते. बायको म्हणजे बायको असते, सावित्रीचा अवतार असते. यमालाही हरविणारी फार मोठा चमत्कार असते. बायको म्हणजे बायको असते, पंढरीची सखू असते. बायको म्हणजे बायको असते, पंढरीची सखू असते. नवऱ्याच्या नावाने लावलेले कुंकू असते. बायको म्हणजे बायको असते, सहकार्याचे पाते असते. बायको म्हणजे बायको असते, सहकार्याचे पाते असते. एका जन्माचे सोडून द्या, सात जन्माचे नाते असते. बायको म्हणजे बायको असते, चारित्र्याची मेख असते. तुम्ही जर आत्मपरीक्षण केलं तर सगळ्यांना हे कळेल की आज भारत जर टिकला आहे, भारतीय संस्कृती जर टिकवली असेल, तर आमच्या स्त्रियांनी, आमच्या माता भगिनींनी टिकवली. पुरुष तर कधीच उच्छृंखल झालेला आहे. पुरुष म्हणजे कितीतरी बिघडलेला आहे. म्हणजे जगाचं केंद्र भारत आहे, आणि भारताची केंद्र भारताची कुटुंब व्यवस्था आहे, आणि त्या कुटुंबाचं केंद्र गृहिणी आहे. तिला आपण गृहिणी म्हणतो, अर्धांगिनी म्हणतो, मालकीन म्हणतो, लक्ष्मी म्हणतो. म्हणजे तिचं नाव अगोदर घेतलं जातं आणि पुरुषाचं नाव नंतर घेतलं जातं. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. म्हणजे अशा प्रकारे नारीला आपले मान दिला जातो, परंतु खरंच आपण त्यांच्याशी तसं वागतो का हे आपण आपल्याशी आत्मपरीक्षण करून बघायला पाहिजे, आणि आपण तसं वागायचा प्रयत्न केला पाहिजे. बायको म्हणजे बायको असते, चारित्र्याची मेख असते. न मागता मिळालेला पतिव्रतेचा चेक असते. न मागता मिळालेला पतिव्रतेचा चेक असते. नाही असं होत नाही, हे अधून मधून करतात ना म्हणून होत, ते रोजच असत म्हणून तिथं होत नाही. तर बायको म्हणजे बायको असते, समृद्धीचे तूप असते. बायको म्हणजे बायको असते, समृद्धीचे तूप असते.
नवऱ्याला मिळालेले लक्ष्मीचे रूप असते. बायको म्हणजे बायको असते, भव्य दिव्य कॅरेक्टर असते. बायको म्हणजे साधी सुधी नाही आहे, बायको म्हणजे बायको असते, भव्य दिव्य कॅरेक्टर असते. तो झपका पण गोड वाटतो, तो झपका पण गोड वाटतो. बायको म्हणजे बायको असते, भव्य दिव्य कॅरेक्टर असते. देशाच्या विकासाचे फार मोठे सेंटर असते. बायको म्हणजे बायको असते, गोड मृदू भाषण असते. बायको म्हणजे बायको असते, गोड मृदू भाषण असते. रोज रोज घडणारे भवानीचे दर्शन असते. रोज रोज घडणारे भवानीचे दर्शन असते. बायको म्हणजे बायको असते. सर्वांनी वेगवेगळ्या विषयावर आपले विचार व्यक्त केले. मी थोडंसं झाडांझुडपाकडे जाते. आजची सध्याची गरज आहे वृक्ष सांभाळणे. तर मी वसुंधरेविषयी थोडंसं चार ओळी लिहिलेले आहेत. काया वसुंधरेची गेली जळून आता, काया वसुंधरेची गेली जळून आता, गरज वनराईची आली कळून आता, गरज वनराईची आली कळून आता. जंगल सोडून प्राणी आले घरात आता, जंगल सोडून प्राणी आले घरात आता, कुठवर जाता तुम्ही कुठे पळून आता, कुठवर जाता तुम्ही कुठे पळून आता, काया वसुंधरेची गेली जळून आता. ऊन वारा पाऊस बदलली दिशा आता, ऊन वारा पाऊस बदलली दिशा आता, सुकली राणे गेली पालवी गळून आता, सुकली राणे गेली पालवी गळून आता. कितीदा विचार झाला झाडे लावू वनाची, कितीदा विचार झाला झाडे लावू वनाची, एकच विचार किती झाला दळून आता, एकच विचार किती झाला दळून आता. बांधले किती इमले आकाशही ठेंगणे, बांधले किती इमले आकाशही ठेंगणे, वनराईने फुलवू मळा या वळून आता, वनराईने फुलवू मळा या सारे वळून आता. पक्का विचार केला एक झाड लावू, पक्का विचार केला एक झाड लावू, निसर्गाचा नियम पाहून आता, निसर्गाचा नियम पाहून आता. किती सजली सुंदर धरतीची काया, किती सजली सुंदर धरतीची काया, गुलाब केवडा सुगंधी केसात घे माळून आता, केसात घे माळून आता, काया वसुंधरेची गेली जळून आता, गरज वनराईची आली कळून आता. धन्यवाद. कारण सध्याचा अवस्था अशीच आहे की पूछ रही है ये धरती, पूछ रहा आसमान है. स्त्रीचं प्रमाण मुलापेक्षा पहिले जास्त होतं, आता थोडंसं हे होत आहे. त्याच्यामुळं मी एक स्त्री म्हणून आत्महत्येवर कविता करतो. गर्भात असताना ती म्हणी आईला, गर्भात गर्भात असताना ती म्हणी आईला, मलाही दादासोबत जायचं शाळेला. गर्भात असताना ती म्हणी आईला, मलाही दादासोबत जायचं शाळेला. सांगणं ग आई धाडशीला शाळेला, सांगणं ग आई धाडशीला शाळेला, तिला भाऊ हवा, तिला भाऊ हवा, त्याला बहीण हवी, आईची आई वडिलाची आई, आईची आई वडिलाची आई, आईचे वडील वडिलांचे वडील यांच्या मुलाच्या हट्टापायी, तिला गर्भातल्या गर्भातच मारल्या जाई, तिला गर्भातल्या गर्भातच मारल्या जाई. गर्भात असताना ती म्हणे आईला, मलाही दादासोबत जायचं शाळेला. त्याच भावाच्या पायी विचारीत आई, त्याच भावाच्या पायी विचारीत आई, शाळेला शाळेला पाठवशील ना ग आई. ताईने आईला आई म्हणतानी, ताईने आईला आई म्हणतानी, आईने का केली घाई, केला नाही का विचार बाई, ती नाही तर मी नाही. गर्भात असताना ती म्हणे आईला, मलाही दादासोबत जायचं शाळेला. गर्भात असताना ती म्हणे आईला, मलाही दादासोबत जायचं शाळेला. देणारा तो आहे, देणारा तो आहे, मारणारे तुम्ही आम्ही कोण,
देणारा तू आहे, मारणारे तुम्ही आम्ही कोण? सांगे कवी निष्पाप बालकाला जग पाहण्यापासून थांबवणारे तुम्ही आम्ही कोण? गर्भात असताना ती म्हणी आईला, मलाही दादासोबत जायचं शाळेला, कान समजे जगाला, कान समजे जगाला डोळे असूनही अंध का, कान समजे जगाला डोळे असूनही अंध का, बहीण पत्नी आई आजी नको का यांना? लक्ष्मी दुर्गा सरस्वती, लक्ष्मी दुर्गा सरस्वती ही तर आईच होती, मग का मुलीला गर्भातल्या गर्भातच मारते? गर्भात असताना ती म्हणी आईला, गर्भात असताना ती म्हणी आईला, मलाही दादासोबत जायचं शाळेला, बघू दे ग आई जग मला, बघू दे ग आई जग मला, मी जन्माला येऊन ओझ होणार नाही तुला, बघू दे ग आई जग मला, मी जन्माला येऊन ओझ होणार नाही तुम्हाला, एवढे सांगूनही नको असेल तुम्हाला, एवढे सांगूनही नको असेल तुम्हाला, तर खर्च करू नका मला मारण्याला, मीच प्रार्थना करेन तुमच्यासाठी देवाला, देवा जन्मच देऊ नको मला, देवा जन्मच देऊ नको। खूपच सुंदर सादरीकरण सर। त्याच्यानंतर माझी दुसरी एक छोटीशी कविता आहे, कारण की मी कॉलेजमध्ये असताना माननीय फमू शिंदे अभि प्रसिद्ध कवी आहेत, त्यांच्यामार्फत मी प्रथम पारितोषिक घेतलं होतं, शेतकरी माझा बाप, त्यावेळेससुद्धा मी कविता अशी सादर केली होती, त्यावेळेची ही कविता एक सादर करतो। शेतकरी माझा बाप, शेतकरी माझा बाप, किती साप आहे त्याचं माप, शेतकरी माझा बाप, किती साप आहे त्याचं माप, इमानदारी त्याची जात, किती भोळा आहे माझा शेतकरी बाप, अहो काय केलं त्यानं पाप, अहो काय केलं त्यानं पाप, सांज होता धरी पांदीची वाट, काळ्या मातीत धरून पाण्याचा पाट, कष्ट करी हाल करी घामगाळी, शेतकरी माझा बाप, अहो काय केलं त्यानं पाप, अहो काय केलं त्यानं पाप, अहो शासनाची नाही, अहो शासनाने सॉरी शासनानं मारली की व थाप, आहे सगळं कर्ज माप, शासनानं मारली की व थाप, आहे सगळं कर्ज माप, रात्रदिनं गाळून या घाम, असं केलं त्यानं कामं, रात्रदिनं गाळून या घाम, असं केलं त्यानं कामं, शासनाची नाही त्याला कोणती स्कीम, या राजकारणी लोकांनी ती टाकली या फिसकून, या राजकारणी लोकांनी ती टाकली या फिसकून, निस्ती बोलती जय जवान जय किसान, एक सीमेवर आणि एक शेतावर, करती थंडी उन्हात कामं देशासाठी लावणी प्राण, करती थंडी उन्हात कामं देशासाठी लावणी प्राण, नाही केलं या शासनाने त्यांचं ध्यान, अशी आहे माझ्या शेतकरी बापाची घाणं, असा आहे शेतकरी माझा बाप, अहो काय केलं त्यानं पाप, अहो काय केलं त्यानं पाप, उभ्या आयुष्याची लावली त्यांनी वाट, अहो शासनानं घेतला की त्याच्या नरडीचा घोट, कुणगे कवी सांगितली शेतकऱ्याच्या जीवनाची गत, अहो काय केलं त्यानं पाप, अहो काय केलं त्यानं पाप। छान सादरीकरण केलेलं आहे सर आपण, आणि शेतकरी कवितेचा रंग आपला असा बहरलेला आहे, कुणी आई आणि वडिलावर कविता केली आहे, आणि आई वडिलानंतर बहीण ही आईसारखी पाठीशी असते, त्या अनुषंगानं मी एक संत मुक्ताईवर एक कविता अभंग स्वरूपात सादर करीत आहे। संत मुक्ताई थोडं चरित्र रूपात घेतलं आहे त्याला मी, धन्य पिता माता रुक्मिणी विठ्ठल, धन्य पिता माता रुक्मिणी विठ्ठल, जया पोटी झाला संत जन्म, चारच भावंडे निवृत्ती ज्ञानाई, सोपान मुक्ताई अवतार, चारच भावंडे निवृत्ती ज्ञानाई, सोपान मुक्ताई अवतार, संन्यासाची पोर झाला खूप छळ, संन्यासाची पोर झाला खूप छळ, बापा लागे कळ देह त्याग, बापा लागे कळ देह त्याग, असे छोटी मुक्ता झाली माय गंगा, असे छोटी मुक्ता झाली माय गंगा, करू नका दंगा माय बापा, ती आपल्या भावांना म्हणते की करू नका दंगा माय बापा, वडील बंधूचा निवृत्ती धाकची, वडील बंधूचा निवृत्ती धाकची, नातसंपदेची दिली दीक्षा, वडील बंधूचा निवृत्ती धाकची, नातसंपदेची दिली दीक्षा, ज्ञानाई मुक्ताई झाले गुरु बंधू, ज्ञानाई मुक्ताई झाले गुरु बंधू, साधने तवंदू साधी येला, साधने तवंदू साधी येला, दिली ज्ञानियाने सनद मुक्ताई, दिली ज्ञानियाने सनद मुक्ताई, संवाद तुकाई धन्य झाली,
संवाद तुकाई धन्य झाली. शुद्धिपत्रासाठी पैठण गमन करीती नमन मुक्ताबाई. शुद्धिपत्रासाठी पैठण गमन करीती नमन मुक्ताबाई. तिन्ही अवतार तीनही देवांचे, तिन्ही अवतार तीनही देवांचे आदिमुक्ताईचे अधिष्ठान, आदिमुक्ताईचे अधिष्ठान. ताटीचे अभंग दिले ज्ञान ज्ञाना, ताटीचे अभंग दिले ज्ञान ज्ञाना, साधले ज सन्माना ज्ञानेश्वरी, साधले सन्माना ज्ञानेश्वरी. धडा चांग देवा अहंकार जाळी, धडा चांग देवा अहंकार जाळी, गुरु शिष्य टाळी वाजविली, गुरु शिष्य टाळी वाजविली. तिन्ही भावंडांची पूजा चांग देवा, तिन्ही भावंडांची पूजा चांग देवा, मुक्ताईचा ठेवा मुक्त रूप, मुक्ताईचा ठेवा मुक्त रूप. सद्गुरुविना परमार्थ प्राप्ती, सद्गुरुविना परमार्थ प्राप्ती, नाही होत तृप्ती नामदेवा, नाही होत तृप्ती नामदेवा. नामाची परीक्षा घेतसे मुक्ताई, नामाची परीक्षा घेतसे मुक्ताई, भावंड माताई वंदनीय, भावंड माताई वंदनीय. विसोबा खेचर मुक्ताई शरण, विसोबा खेचर मुक्ताई शरण, गुरुचे चरण नामावंती, गुरुचे चरण नामावंती. जन्म आपे गाव मुक्ताई सुंदर, जन्म आपे गाव मुक्ताई सुंदर, तापी सोकार समाधिस्त, तापी सोकार समाधिस्त. धन्यवाद. अतिशय सुंदर सर. थँक्यू. यानंतर मी महिलांकडून साक्षी कदम हिला आमंत्रित करते कविता सादरीकरणासाठी. दुसरा राऊंड सुरू होत आहे तर साक्षी कदम येऊन आपली कविता सादर करेल. दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे गर्दीतला एकांत हवा आहे मला. गर्दीतला एकांत हवा आहे मला, गर्दीतला एकांत हवा आहे मला, गजबजलेला माझाच प्रांत हवा आहे मला. गर्दीतला एकांत हवा आहे मला, गजबजलेला माझाच प्रांत हवा आहे मला. सोहळे अनेक इथे पार पडतात, सोहळे अनेक इथे पार पडतात, कधी फुलांचे तर कधी काट्यांचे, हे दोन्हीही वगळता माझ्या जगण्यातला वृत्तांत हवा आहे मला. गर्दीतला एकांत हवा आहे मला, गजबजलेला माझाच प्रांत हवा आहे मला. नजरेसमोर असता जग हे धूसर असावे, नजरेसमोर असता जग हे धूसर असावे, घोंगडीचा मोह कुणा इथे काळ्या आईच्या कुशीत पसरावे. विचारांनी कुजले जरी, विचारांनी कुजले जरी, गोंधळ मनातला शांत हवा आहे मला. गर्दीतला एकांत हवा आहे मला, गजबजलेला माझाच प्रांत हवा आहे मला. जगण्यात थोडी जळमट घुसमट आहेच की, जगण्यात थोडी जळमट घुसमट आहेच की, दुःखांनाही लागत असणार आपली उचकी. जगणं सोपन हवे हा माझाच दृष्टांत हवा आहे मला. गर्दीतला एकांत हवा आहे मला, गजबजलेला माझाच प्रांत हवा आहे. बाहुल्या अनेक इथे ओठांशी भांडणाऱ्या, बाहुल्या अनेक इथे ओठांशी भांडणाऱ्या, भावसारे डोळ्यात मांडणाऱ्या, रांगीत त्यांच्या बसण्याचा माणस नाही, रांगीत त्यांच्या बसण्याचा माणस नाही. म्हणूनच स्वच्छंद असा सिद्धांत हवा आहे मला. गर्दीतला एकांत हवा आहे मला, गजबजलेला माझाच प्रांत हवा आहे मला. धन्यवाद. खूपच सुंदर सादरीकरण आणि खूपच सुंदर कविता साक्षी, धन्यवाद. यानंतर मी माझ्या कवितेचं नाव आहे पाणी हे जीवन. सध्याचा चालू विषय, करंट विषय, पाणी हे जीवन. नसते उत्पादन कुठे ना प्रॉडक्शन, जपून वापर करा मंडळी पाणी आहे जीवन. नसते उत्पादन कुठे ना प्रॉडक्शन, जपून वापर करा मंडळी पाणी आहे जीवन. वरदान ते निसर्गाची या वसुंधरेला लाभले, पाणी आहे अमृता समान उदरी तिने साठवले. नका करू अपव्यय तयाचा कळकळीच आव्हान, जपून वापर करा मंडळी पाणी आहे जीवन. अस्तित्व प्राणी मात्राचे त्याचा विना अशक्य,
पाणी हे जीवन आहे कै कवितेचे शीर्षक, थेंबा थेंबाचं महत्त्व आता घ्या सारे समजून, जपून वापर करा मंडळी पाणी आहे जीवन, समतोल तो पर्यावरणाचा गेला पार ढासळून, वृक्षतोडीचा भस्मासूर हा मुख्य त्याचे कारण, वारा जमवितो ढग अंबरी मग पावसाळा छान, जपून वापर करा मंडळी पाणी आहे जीवन, सिमेंटचे हे पीक चौकडे शेती लोप पावली, आडवे उभे बोर घेऊन धरणी चाळणी केली, पाण्याच्या शोधात मानव गेला भान हरवून, जपून वापर करा मंडळी पाणी आहे जीवन, जल नाही तो कल नाही मन तंत तंत ही खरी, पाण्यासाठी होत आहे ही तुंबळ हाना मारी, करा बचत पाण्याची या एकाएका थेंबान, जपून वापर करा मंडळी पाणी आहे जीवन, बालपणीच्या अभ्यासामध्ये कथा काऊची वाचली, हंड भरून खडे वेचले तेव्हा तान भागली, पाणी वाचवा संदेशाचे करा जन जागरण, जपून वापर करा मंडळी पाणी आहे जीवन, झाडामुळे हो वारा वाहे जमती आकाशी ढग, म्हणून झाडे जगवा झाला वा फायद्याचा तो भाग, सुभाषचे हे गीत पुष्प त्या पाण्याला अर्पण, जपून वापर करा मंडळी पाणी आहे जीवन, नसे ते उत्पादन कुठे ना प्रॉडक्शन, जपून वापर करा मंडळी पाणी आहे जीवन, जपून वापर करा मंडळी पाणी आहे जीवन। इतकं सुंदर सर, पाण्याचं महत्त्व सरांनी आपल्या कवितेतून आणि गायनातून इतक्या सुंदर प्रकारे सांगितले, धन्यवाद सर। यानंतर मी भक्ती हलगेला आमंत्रित करते आपली कविता सादरीकरणासाठी। भक्ती हलगे। येतात मोसम हिरवळीचा फुलू लागते मन, येतात मोसम हिरवळीचा फुलू लागते मन, पानांच्या या गळतीत खुलून निघते मन, पिकली पाने गळू लागतात व्यक्त होतात शब्द जुने, पिकली पाने गळू लागतात व्यक्त होतात शब्द जुने, बनत जाते कविता जशी फुलतात विचार सारे नवे, बनत जाते कविता जशी फुलतात विचार सारे नवे। धन्यवाद। डोहीवरचा पदर, डोहीवरचा पदर तू सावरतीस कशी बसी, डोहीवरचा पदर तू सावरतीस कशी बसी, कशी बसी सावरण्यास राखण्यास मान माझा, राखण्यास मान माझा ना इलाज असतो तुझा, राखण्यास मान माझा ना इलाज असतो तुझा, डोईवरचा पदर तू सावरतीस कशी बसी, माझे तुझा तो रेशमी पदर, तुझा तो रेशमी पदर माझी खेचते गनजर, तुझा तो रेशमी पदर माझी खेचते गनजर, डोईवरचा पदर तू सावरतीस कशी बसी, येता झुंजाट वारा, येता झुंजाट वारा उडाला पदर तुझा सारा, डोईवरचा पदर तू सावरतीस कशी बसी, तुझा हा सूत्रधार, तुझा हा सूत्रधार छेडतो हृदयाची तार, डोईवरचा पदर तू सावरतीस कशी बसी, दिसतेस तू सुंदर, दिसतीस तू सुंदर घेता डोईवर पदर, दिसतीस तू सुंदर घेता डोईवर पदर, डोईवरचा पदर तू सावरतीस कशी बसी, तुला तुला हवा खांदी पदर, तुला हवा खांदी पदर पण माझी करतेस कदर, डोईवरचा पदर तू सावरतीस कशी बसी, होऊ नको नैराश्य म्हणे, होऊ नको नैराश्य म्हणे खुश ठेईल तुझा हा धनी, डोईवरचा पदर तू सावरतीस कशी बसी, मॅडम आलेली पाहिलेच नाही त्यांनी, वा 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 आहेत बोल हे नाथाचे, आहेत बोल हे नाथाचे हिंदू संस्कृती जपायचे, डोईवरचा पदर तू सावरतीस कशी बसी, कविता होत नाही ती घडते कधी कधी, अलगद मग काळ झाला भिडते कधी कधी, ती आली आणि कविता झाली असंही होत नाही, भुरभुर त्या बटावर जीव जडतो कधी कधी, आणि तिच्यावर आखी कविता होती बटावर।
तर असेच एक सुंदर कविता गुलमोहर मला खूप आवडतो आणि मला वाटलं त्याच्यावर काहीतरी कविता करावं, पण कशी कविता करावं? तर मी म्हटलं आपण असं करू, पर्शियन भाषा म्हणजे गझलेची सुरुवात आहे तिकडून, तर मी म्हटलं आपण काय करू, थोडेसे उर्दू शब्द मराठीमध्ये घेऊया आणि एक काहीतरी वेगळं बांधणी करूया. त्याच्यातून एक वेगळी कविता निर्माण झाली, ती म्हणजे गुलमोहर नावाची. तर ती आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. तिच्या चेहऱ्यावरी बटा फेर धरी, तिची कमसीन नजर. टाळ्याचे साथ तुम्ही मला दिली तर मला जास्त आणखी चांगलं वाटेल असं. हे ठेका धरून जरी केलं तर. तिच्या चेहऱ्यावरी बटा फेर धरी, तिची कमसीन नजर भासे जादूगरी. केशराचा गंध तिच्या ओठावर, गुलमोहर गुलमोहर भासे ती गुलमोहर. गुलमोहर गुलमोहर भासे ती गुलमोहर. तिची हर अदा जीव झाला फिदा, तिची हर अदा जीव झाला फिदा. प्रीत ईश्वर माझी, प्रीत माझी खुदा. मन्नत माझी तिला पाहणे एक नजर. गुलमोहर गुलमोहर भासे ती गुलमोहर. गुलमोहर गुलमोहर भासे ती गुलमोहर. तिची अंगडाई महके जाई जुई, तिची अंगडाई महके जाई जुई. गजल म्हणू तिला कि म्हणू रूबाई, नादती विनचा बासुरीचा तिस्वर. गुलमोहर गुलमोहर भासे ती गुलमोहर. गुलमोहर गुलमोहर भासे ती गुलमोहर. तिचा लडपणा आहे जीव घेना, तिचा लडपणा आहे जीव घेना. डोळ्यातील काजळ करी खाना खुना, पूजेचे ती फूल मंदिरातील गजर. गुलमोहर गुलमोहर भासे ती गुलमोहर. गुलमोहर गुलमोहर भासे ती गुलमोहर. काही ना काही त्यांची रचना सादर केली आहे. तशीच माझी एक रचना आहे, ओला सुगंध मातीचा. चिंब चिंब झाले मन हे आनंदाने डोलले, हिरवे हिरवे रूप तुझे मन माझे भाळले. हिरवे हिरवे रूप तुझे मन माझे भाळले. भेट तुझी जाहली स्पर्शाने जाणली, भेट तुझी जाहली स्पर्शाने जाणली. लाल असो वा काळी, लाल असो वा काळी जाणते मणी. बघता ओलावा वाटतं बोलावं. थंड तुझा स्पर्श वाटतो नवा नवा, थंड तुझा स्पर्श वाटतो नवा नवा. लागतो जीवा वाटतो हवा हवा. दरवळतो गंध, दरवळतो गंध तुझा सापडते मी मला. कळतच नाही कितीदा नव्याने बोलावं तुला. रूप तुझे मोठे अपुरे पडते शब्द माझे. सांगती पुन्हाने आठवती नव्याने, सांगती पुन्हाने आठवती नव्याने. बोलती मुखाने आठवती मनाने, जाणती स्पर्शाने. धन्यवाद. खूपच सुंदर आरती. शिजर महिलाचंच होतं असं काही नाही, पुरुषाचंही शिजर होतं. जास्त भावनिक ओढ घेणार नाही मी, तरी पण बापाचं काळीच शिजर ही कविता मी सादर करतो. तव्यावरची भाकर माय हातानं सारवते, तव्यावरची भाकर माय हातानं सारवते. भुकेची आग ओकणारी चूल, भुकेची आग ओकणाऱ्या चुलीला माय भाकर लावते. तव्यावरची भाकर माय हातानं सारवते, भुकेची आग ओकणाऱ्या चुलीला माय भाकर लावते. टिपणीच्या मागं उघड्यावर पडलेलं बी झाकायला बाप रासनी करते, बाप रासनी करते. माईनं भनोशीला लावलेली भाकर मला चंद्रासारखी भासते. माईनं भनोशीला लावलेली भाकर मला चंद्रासारखी भासते. गर्भ मातीतला पोटासाठी पोटऱ्यात येते, गर्भ मातीतला पोटासाठी पोटऱ्यात येते.
दुधाळलेल्या कंसावर, दुधाळलेल्या कंसावर थवा पाखराचा बसते, थवा पाखरांचा बसते. हिरवं शिवार पाहून बापाचं काळीज, हिरवं शिवार पाहून बाप गर्भवती होते, हिरवं शिवार पाहून बाप गर्भवती होते. शेतमाल कवडी मोल जाते तेव्हा बापाचं काळीज सिजर होते, तेव्हा बापाचं काळीज सिजर होते. विळ्याच्या टोकानं हिरवं शिवार माय गोंदते, विळ्याच्या टोकानं हिरवं शिवार माय गोंदते. दुष्काळ मात्र माईचं कुंकू पुसते, दुष्काळ मात्र माईचं कुंकू पुसते. धन्यवाद. खूपच सुंदर सर. सरांच्या इतक्या सुंदर सादरीकरणानंतर मी दामिनी जाधव हिला आमंत्रित करते की तिने तिची एक कविता सादर करावी. माझ्या कवितेचं शीर्षक आहे माझी माणसं. माझ्याच घरात मी आज एकांत शोधत होते, घरातील निरर्थक गोंधळात मी पुन्हांदा कोंडत होते. दार खुले असून सुद्धा माझं बंदिस्त भासत होते, विचारात गुंतून जाता कधी पहिलं तीर शोधत होते. लागलाच नाही थांग कधी माझं माझ्याच विचारांचा, गुंताच होता तो साऱ्या माझ्याच माणसांचा. थकले जरी आज मी तरी पहिलं तीर शोधत होते, थकले जरी आज मी तरी पहिलं तीर शोधत होते. संदिग्ध विचारांना पार करून माझी माणसं बांधत होते, माझी माणसं बांधत होते. धन्यवाद. सुंदर शॉर्ट बट स्वीटमध्ये हिने सुंदर कविता सादरी केली. यानंतर मी दुर्गा मॅडम देशमुख यांना आमंत्रित करते की त्यांनी त्यांची एक कविता सादर करावी. तुझा विरह अशी मी कविता सादर करत आहे. जरी तुझी या विरहाने गळतील अश्रूही काही, भाव माझ्या मनीचे ओठावर येणार नाही. प्रेमाने तुझी आदिपुनी छळतील मज चंद्र तारे, पण सांगू कसे गुजमनीचे ओठावर थांबतील सारे. जिंकील मी चंद्र तारे, जिंकील दिव्यातील वाती, उजेड देण्या सर्वांना मी जोडील रेशमी नाती. भिजवतील प्रेमाने मजला ग्रीष्मातल्या या झळा, नवतीची फुटता पाने झडून जातील अवकळा. सोन सकाळी या पहाटे दव बिंदू छेडतील तारा, रंगाची उधळण करण्या उताविळ तो सजलवारा. शोधित चांदण्यात मजला शुक्र तारा होऊन ये तू, कधी माळ रान फुलवण्या जलधारा होऊन ये तू. तू असे चलपत राहावे मी तुझ्यात मजही पाहावे, तू हसत मला फुलवावे मी तुझ्यात फुलून जावे, मी तुझ्यात फुलून जावे. धन्यवाद. विरह सखे तुझ्या विरात मी पाहिले मला मी मरत असताना, सखे तुझ्या विरात मी पाहिले मला मी मरत असताना, कोण विझविल चितेविन मज जळत असताना. बहुत बड़े. सखे तुझ्या विरात मी पाहिले मला मी मरत असताना, कोण विझविल चितेविन मज जळत असताना. मी जळत असताना मी खुशाल जळेल, मी जळत असताना खुशाल जळेल, पण काळजी घेईन तुझी धगी पासून मज जाता. चित्त माझे हरवले शोधू कुठे त्याला, चित्त माझे हरवले शोधू कुठे त्याला, नैनी माझे अश्रू आले आता सावरू कसे त्याला, आता सावरू कसे. तुझा माझा पाऊस तुझ्या माझ्या जिव्हाळ्याचा विषय होतो, पाऊस तुझ्या माझ्या जिव्हाळ्याचा विषय होतो, त्या आठवणीत भिजताना तो चिंब चिंब करून जातो. पाऊस तुझ्या माझ्या जिव्हाळ्याचा विषय होतो आणि त्या आठवणीत भिजताना तो चिंब चिंब करून जातो. तू म्हणजे मजसाठी रिमझिमता पाऊस, तू म्हणजे
मजसाठी रिमझिमता पाऊस आणि ओल्या पाऊसालाही कवितेत रमण्याचे हौस, आणि ओल्या पावसालाही कवितेत रमण्याची हौस, झिम्माळला ऋतू पावसाचा मजला वेडावून जातो, आणि पाऊस तुझ्या माझ्या जिवाळ्याचा विषय होतो, आणि पाऊस तुझ्या माझ्या जिवाळ्याचा विषय होतो, पावसात रेंगाळणारी फेर धरणारी बेभान पाऊले, पावसात रेंगाळणारी फेर धरणारी बेभान पाऊले, एकमेकांच्या बाहूपाशात आसमानी उंच झुले, आकाशाला भिडणारा झुला मला उंचच उंच घेऊन जातो, आणि पाऊस तुझ्या माझ्या जिवाळ्याचा विषय होतो, भावनांची मुखी अक्षरे, भावनांची मुखी अक्षरे कवितेत रेखाटताना, भावनांची मुखी अक्षरे कवितेत रेखाटताना, भर पावसात दिसत नाही कोवळं मन पेटताना, भर पावसात दिसत नाही कोवळं मन पेटताना, ओघाळणाऱ्या आसवांचा पाऊसच मग ठाव घेतो, ओघाळणाऱ्या आसवांचा पाऊसच मग ठाव घेतो, आणि पाऊस तुझ्या माझ्या जिवाळ्याचा विषय होतो, पाऊस तुझ्या माझ्या जिवाळ्याचा विषय होतो. धन्यवाद. माझ्या कवितेचं नाव आहे गबरू. कदरून गेलो पुरता राव ऐक माझ गारान, कदरून गेलो पुरता राव ऐक माझ गारान, बायको पुढं या गबरूचं अजिबात काही चालना, बायको पुढं या गबरूचं अजिबात काही चालना, सातच्या आत घरात नियम लागू पहिला, सिनेमाला केव्हा गेलो आठवना मला, माझा उंच आवाज हिला कतईच आवडना, भांडणं करायचं सोडून द्या, बायको पुढं या गबरूचं अजिबात काही चालना, सुरुवातीला होता माझा थाक हिला भारी, माझ्या आधी कधीच नाही ती खायची भाकरी, आता मात्र राजे हो जो लोक नाही पुसना, बायको पुढं या गबरूचं अजिबात काही चालना, ऊट सूट धरते हल्ली वाट माहेराची, हातानं तुकडे थापून मी करतो सोय माझी, जर काही म्हणलं तर लावते यायला लांबन, बायको पुढे या गबरूचं अजिबात काही चालना, मोबाईल पायी हीच भान हरपल, चाटिंगच्या नादामधी वरण करपल, बिना मिठाची भाजी ही गिळत मला गिळना, बायको पुढे या गबरूचं अजिबात काही चालना, माझ्या इच्या आई बाला जेवण बासुंदी न पुरी, माझ्या आई बाला करते भाजी न भाकरी, कारण बासुंदी पुरीमध्ये शुगर असती आणि भाजी भाकरीमध्ये शुगर नसती, म्हणून ते माझ्या बाला भाजी भाकर करीत होती, हिच्या आई अशा आईच्या आई बाला जेवण बासुंदी न पुरी, माझ्या आई बाला करते भाजी न भाकरी, नुसती तरकटी करते ऐकत मला ऐकना, बायको पुढे या गबरूचं अजिबात काही चालना, लग्नाच्या आधी कसा होतो मी सैराट, लग्न झाल्यावर हिचा पूर्वीला मी हाट, गुबुगुबू नंदीचं लोक देती मला उदाहरण, बायको पुढे या गबरूचं अजिबात काही चालना, कधी डोईवर बसली कळलं नाही मला, आता म्हणते सांगा धनी मी काय गुन्हा केला, केलं तुम्हाला माझं मी सर्वस्व अर्पण, बायको पुढं या गबरूचं अजिबात काही चालना, तिच्या एका शब्दामुळं उलगडले कोडे, नवरा बायकोबाचं भांडण पाण्याचे बुडबुडे, कवी सुभाष सांगे
त्या गबरूला समजू ना, बायको पुढं या गबरूचं अजिबात काही चालना, कदरून गेलो पुरता राव ऐका माझं गारानं, कदरून गेलो पुरता राव ऐका माझं गारानं, बायको पुढं या गबरूचं अजिबात काही चालना, बायको पुढं या गबरूचं अजिबात काही चालना। धन्यवाद।